नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सायली विजय पठारे आहे. मी श्री भेकरे माता माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये शिकत आहे. मी आता 10वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ व वृत्तचितीचे घनफळ कसे काढायचे हे पाहणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. हे वृत्तचिती आहे. आपण वृत्तचितीची ही त्रिज्या आहे आणि वृत्तचितीची ही उंची आहे. आपण वृत्तचितीची त्रिज्या मोजूया. वृत्तचितीची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे आणि वृत्तचितीची उंची 17 सेंटीमीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ व वृत्तचितीचे घनफळ याची सूत्र तर माहितीच असेल. चला तर मग आपण ते पाहूया. हे वृत्तचिती आहे. वृत्तचितीची त्रिज्या आपण काढली 14 सेंटीमीटर आणि वृत्तचितीची उंची 17 सेंटीमीटर आणि पायाची किंमत तर आपल्याला माहितीच असते 22/7. आता तर आता वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसामध्ये आर अधिक एच कंस पूर्ण बरोबर 2 × 22/7 × 14 आणि कंसामध्ये 14 अधिक 17 कंस पूर्ण. आपण आता इथे भाग्य दिलेला आहे 7 × 7 आणि 7 × 14 बरोबर 2 × 22 × 2 × 31 बरोबर 22 × 124 बरोबर 2728 चौरस सेमी. आता आपण दुसरे सूत्र पाहूया. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आरचा वर्ग एच बरोबर 22/7 × 14 × 14 × 17. आता इथं आपण भागाकार करूया. 7 × 7 × 7 × 14 बरोबर 22 × 2 × 14 × 17 बरोबर 22 × 476 बरोबर 10472 घनसेमी. माझ्या मते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. जर समजला असेल तर ह्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. माधव शिवरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शिवरकर सरांचे मी आभार मानते. शिवरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी हा व्हिडिओ बनवू शकले, त्याबद्दल सरांचे आभार. धन्यवाद सर.